नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओचं टायटल आहे स्पेसिफिकेशन, तपशील पत्रक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकेशन म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, तपशील पत्रकाचे महत्त्व काय आहे व तपशील पत्रकाचे प्रकार, या तीन मुद्द्यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा, व आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चला तर पाहूया व्हॉट इज मीट बाय स्पेसिफिकेशन. नेहमीप्रमाणे आपण प्रथम आजचा सुविचार पाहूया. काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते कारण रुतणारे काटे पायाचा वेग वाढवतात. तर प्रथम आपण स्पेसिफिकेशनचा उद्देश बघूया. बांधकाम करत असताना प्रत्येक कलमाचे वर्णन तांत्रिकदृष्ट्या योग्य व अचूक करून प्रमाणबद्ध माल मसाला मटेरियल वापरून काम पूर्ण करणे. कलमाच्या बाबतीत कोणतीही अडचण न येता काम वेळेत पूर्ण करणे. आता आपण ओळख पाहूया, स्पेसिफिकेशनची ओळख. बांधकामाचे प्रत्येक प्रकारचे काम कोणकोणत्या पद्धतीने व कसे करायचे, साहित्याचे प्रमाण व साहित्याची गुणवत्ता यासंबंधीचे खुलासेवार वर्णन करावे असावे. याचा उल्लेख नकाशामध्ये नसतो. कोणकोणत्या प्रकारचा माल मसाला व साहित्य वापरावयाचे व काम कशा पद्धतीने करावयाचे वगैरे संबंधीची खुलासेवार टिप्पणी लिहावी लागतात, त्यास तपशील पत्रक किंवा स्पेसिफिकेशन असे म्हणतात. आता आपण त्याची व्याख्या बघूया. कंत्राटाच्या ज्या कागदपत्रामध्ये मालाचा दर्जा, कारागिराचा दर्जा व काम करणाऱ्या पद्धतीचे सविस्तर वर्णन केलेले असते त्याच कागदपत्राला तपशील पत्रक म्हणजे स्पेसिफिकेशन असे म्हणतात. तपशील पत्रकाचा उद्देश व महत्व. काम सुरू असताना तपशिलामधील माहिती व सूचनांचा उपयोग कंत्राटदार व देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक ठरतो. दुसरा, तपशील पत्रकामध्ये मालाचा दर्जा व कारागिराचा दर्जा वर्णन केलेला असतो, त्यामुळे निविदा भरणाऱ्या व्यक्तीला निरनिराळ्या कलमाचे योग्य दर देणे शक्य होते. नंबर 3, नकाशाच्या व खुलासेवार टिप्पणीच्या आधारे कामाचा अंदाज करता येतो. नंबर 4, तपशील पत्रकाचा मुख्य उद्देश अभियंत्याने तयार केलेल्या डिझाईनच्या आवश्यकतेनुसार असणारी माहिती कॉन्ट्रॅक्टर व देखरेख करणारे कर्मचारी यांच्यामार्फत पोहोचवणे. नंबर 5, अभियंत्याने तयार केलेले तपशील पत्रक असे असावेत की ज्यामुळे मालमत्ता, कमी दर्जाचा माल व वाईट कारागिरीपासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळणे. नंबर 6, कामासंदर्भात जी माहिती नकाशावर देणे शक्य होत नाही ती माहिती तपशील पत्रकाच्या मदतीने दिली जाते. नकाशापेक्षा तपशील पत्रकाचे कायदेशीर महत्त्व अधिक आहे आणि त्यामुळे तपशील पत्रक लिहिणाऱ्या व्यक्तीची जबाबदारी वाढते. नंबर 7, तपशील पत्रकामुळे मालक व ठेकेदार यांच्यात कामाविषयी म्हणजेच दर्जा, मानवी प्रत, कामाच्या पद्धती याविषयी सविस्तर चर्चा होऊन कोणतीही तक्रार राहत नाही. तपशील पत्रकामध्ये मालाचा दर्जा व कारागिराचा दर्जा वर्णन केलेला असतो, त्यामुळे निविदा भरणाऱ्या व्यक्तीला निरनिराळ्या कलमांचे योग्य दर देणे शक्य होते. नंबर 8, नकाशा व खुलासेवार टिप्पणीच्या आधारे कामाचा अंदाज करता येतो. आता आपण तपशील पत्रकाचे म्हणजे स्पेसिफिकेशनचे प्रकार पाहूया. टेंडरला जोडलेली तपशील पत्रके थोडक्यात असतात व सविस्तर तपशिलासाठी स्टेट गव्हर्नमेंट लेवल, सेंट्रल गव्हर्नमेंट लेवल तपशील पत्रक आधारभूत धरले जाते. स्टेट PWD स्पेसिफिकेशन, सेंट्रल PWD स्पेसिफिकेशन आणि नॅशनल बिल्डिंग कोड. उदाहरणार्थ, वीट बांधकाम करावायचे आहे. स्पेसिफिकेशनमध्ये 230 मिलीमीटर जाडीचे वीटकाम, 1 भाग सिमेंट व 6 भाग वाळू मिश्रणात करण्याची आहे, एवढा थोडक्यात उल्लेख असेल. परंतु सविस्तर स्पेसिफिकेशनमध्ये विटेची प्रत, वाळूची प्रत, सिमेंटची प्रत इत्यादी सविस्तर उल्लेख असावा लागतो. वरील उदाहरणावर लक्षात घेता तपशील पत्रकाचे पुढील प्रकार तयार होतात. कामाच्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये याचा उल्लेख करावा लागतो. याकरिता पुढील प्रमाणे त्याचे प्रकार पडतात. नंबर 1, संक्षिप्त तपशील पत्रक ब्रीफ स्पेसिफिकेशन आणि नंबर 2, सविस्तर तपशील पत्रक म्हणजे डिटेल स्पेसिफिकेशन. आता आपण संक्षिप्त तपशील पत्रक बद्दल माहिती घेऊया.
सविस्तर अंदाजपत्रक तयार करताना प्रत्येक कलमाचे वर्णन थोडक्यात लिहिले जाते, त्यास संक्षिप्त तपशील पत्रक असे म्हणतात. संक्षिप्त तपशील पत्रक कंत्राटाच्या कागदपत्राचा भाग होऊ शकत नाही. याचा उपयोग कामाचे अंदाजपत्रक तयार करताना होतो. यामुळे कामाचे स्वरूप, दर्जा, वर्ग तसेच विविध कलमासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची कल्पना येते. अंदाजपत्रक तयार करण्यासाठी इमारतीची किंवा स्ट्रक्चरची सर्वसाधारण कल्पना संक्षिप्त तपशील पत्रकामुळे येते. उदाहरणार्थ, सुपरस्ट्रक्चरसाठी दुसऱ्या वर्गातील भाजलेल्या विटाचे सिमेंट मालमसालाप्रमाणे एकाच सामध्ये बांधकाम करणे, त्यामध्ये पहाड बांधणे, पाणी मारणे इत्यादी गोष्टीचा समावेश असतो. आता आपण दुसरा प्रकार जो आहे डिटेल स्पेसिफिकेशन म्हणजे सविस्तर तपशील पत्रक, त्याबद्दल माहिती घेऊया. सविस्तर तपशील पत्रक हे कलमाचे सविस्तर वर्णन असून त्यामध्ये कलमाच्या गरजा व आवश्यकता स्पष्ट केलेले असतात. सविस्तर तपशील पत्रक कलमाचे सविस्तर तपशील पत्रक साहित्याचा दर्जा व परिणाम तसेच मसाल्याचे प्रमाण, कारागिरी, काम करण्याच्या पद्धती, मोजमाप घेण्याच्या पद्धती स्पष्ट केलेली असते. प्रत्येक कलमाचे सविस्तर तपशील पत्रक स्वतंत्रपणे तयार केले जाते आणि त्यामध्ये काम काय आहे तसेच ते काम करण्याच्या पद्धती, बांधकामाच्या पद्धती याचे वर्णन केलेले असते. सविस्तर तपशील पत्रक कामाची गरज स्पष्ट करून वाक्याची पुनरावृत्ती टाळून लिहिलेली जाते. ज्या क्रमाने काम केले जाणार आहे त्या क्रमाने कलमाचे सविस्तर तपशील पत्रक लिहिले जाते. योग्य प्रकारे सविस्तर तपशील पत्रक काम करताना कंत्राटदार व सुपरवायझर यांना मार्गदर्शक ठरते. सविस्तर तपशील पत्रक कंत्राटाचा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक अभियांत्रिकी विभाग कामाच्या विविध कलमाचे सविस्तर तपशील पत्रके तयार करून सविस्तर तपशील पत्रक पुस्तके रूपाने प्रकाशित करतात. प्रत्येक प्रकल्पासाठी नव्याने सविस्तर तपशील पत्रक लिहिण्याऐवजी छापील सविस्तर तपशील पत्रक वापरले जातात. प्रत्येक अभियांत्रिकी विभागाच्या कामाच्या विविध कलमाचे सविस्तर तपशील पत्रके तयार करून सविस्तर तपशील पत्रक पुस्तक रूपाने प्रकाशित केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. थँक्यू. धन्यवाद.